आणि झाल्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहता येणार नाही. आपण काय करतो, सांत्वन, सहानुभूती, मदत किंवा उपदेश करायला त्रासलेल्या व्यक्तीकडे जातो, अगदी धावत जातो, भडीमार करतो त्याच्यावर आणि आधीच त्रासलेल्या त्या व्यक्तीला भंडावून सोडतो. आणि मुळात काय अक्षय, त्यांना आलेला राग हा त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. आणि अशा स्थितीत आपण त्यांची समजूत घालणं म्हणजे त्यांना आलेला राग चुकीचा आहे असंच म्हणण्यासारखं नाही का होत? बरोबर आहे अण्णा. तेव्हा तर त्यांना एकटंच राहू द्या, फारफार तर रात्री थंड दूध द्या त्यांना. नाही नाही तर नकोच, नका डिस्टर्ब करू त्यांना. अक्षयची काळजी घ्यायला आपण समर्थ आहोत अमृता, घाबरू नको समृता. आणि एक बायको म्हणून या संकटातून तूच त्याला बाहेर काढू शकतेस. राग गेलाय तर मग थोडीशी स्माईल पण दे ना, बर वाटेल जरा मला. अमृता, बायको म्हणून कर्तव्य करते फक्त, माझ्याकडून मैत्रीची अपेक्षा ठेवू नकोस. मैत्री तू विस्कटवलीस. अशी कशी मैत्री विस्कटू देईन मी? ही मैत्री स्थापन नात्याचा आधार आहे आणि या मैत्रीच्या जोरावर आपण असंख्य प्रॉब्लेम्सला तोंड देऊन आजपर्यंतचा प्रवास केलाय सक्सेसफुली. त्याच मैत्रीत विश्वास होता, मोकळेपणा होता, काहीही बोलण्याची ताकद होती आणि लपवाछपवी नव्हती. लपवाछपवीचा कुठलाही हेतू नव्हता अमृता, मला तुला सांगायचंच होतं पण ते वेळेवर सांगता आलं नाही. सांगण्यासाठी मी तुला फोनही केला होता पण त्यावेळेस तू इथे नव्हतीस, तू चित्रा प्रकरणासाठी तिकडे हॉटेलवर होतीस, तुझा फोनही तेव्हा लागत नव्हता. मला सांगायचं होतं तुला, मला शेअर करायचं होतं सगळं तुझ्याशी. तू इथे परत आल्यावरही मला असं वाटलं की तुला सांगावं, पण अमृता तू नुकतीच घरामध्ये परत आली होती. चित्राचं एवढं मोठं प्रकरण सगळं घडून गेलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं, मला ते स्पॉइल करायचं नव्हतं. आणि कियारा मेन म्हणजे ती कियारा, ती नव्हतीच कियारा की ज्या कियाराला आपण घाबरलं पाहिजे. सो मला वाटलं की ही गोष्ट आपण सांगूया, थोडा वेळ घेऊया, आधी आपण आपले क्षण जगूया मग तुला सांगूया, हे मी ठरवलं होतं. त्यामुळे माझा हेतू चुकीचा नव्हता अमृता. तुझ्या हेतूवर कधीच शंका नव्हतीच माझी, पण तू जी गोष्ट लपवलीस हा विचार करून की अमृताला सांगितलं तर तिला हर्ट होईल, तू हा विचार का केला नाहीस की जर उशिरा तिला कळलं तर जास्त हर्ट होईल? कृती नक्की चुकीची असू शकेल अमृता, पण त्या पाठीमागचा विचार चुकीचा नव्हता. त्या पाठीमागे फक्त तुझी काळजी आणि प्रेमच होत. निघू ऑफिसला. सांगतोयस की विचारतोयस? डबा ठेवलाय तो खाऊन घ्यास. तुझ्या हातचा डबा ट्रीट असते माझ्यासाठी, इतकी भूक लागली ना की आता पण खाऊ शकतो मी. पण तू हे मला सांगतेस, स्वतः मात्र काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही, हे लक्षात आहे माझ्या. लंच ब्रेक मध्ये फोन करीन जर तू खाल्लेलं नसशील तर मी पण डबा खाणार नाही, कितीही भूक लागलेली असेल तरी सुद्धा. आणि बाय द वे, काल रात्रीपासून मी पण काही खाल्लं नाही.
लंच ब्रेक मध्ये फोन करेन. ये मस्त. तू सांग रिपोर्ट काय आहे? गाडगे घरात बॉम्ब फुटला की नाही? फुटला नाही, धुमसला. अरे माझं हे नवं रूप बघून ना सगळे फुल शॉक मध्ये होते, सगळे कन्फ्यूज होते. यू आर जीनियस अँडी. हे सगळं तुझ्यामुळेच तर घडलंय. खर तर ना तूच आहेस श्री श्री आनंद महाराज. अरे गाडग्यांच्या घरातले सगळे शॉक मध्ये होते. तुला माहितीये का काय झालं? बर ते ठीक आहे. शॉकच्या पुढे काय डेव्हलपमेंट झाली की नाही अजून? ती कळेल ना आता. अजून ऑफिस मध्ये आलाय कुठे अक्की? सॉरी, आय मीन अक्षय. तो आला की कळेलच. खरंय. पण माहितीये, अक्षयनी अमृताला विश्वासात घेतलं नाही ना, म्हणून हे सगळं घडलंय. पण आपण आपली एंट्री पण तशीच डिसाइड केली होती ना सर, की अक्षय अमृताला काही सांगूच शकणार नाही. अशी सिच्युएशन तयार करायची होती आणि ती झाली. वर्क झाली ती. ओके नाही? राईट. बघूया आता काय होतंय. सुरुंग तर पेरून आली असतो. आता पावला पावलावर गाडगे घरात स्फोट होत असते. अशी योजना आहे तुमच्या डोक्यात? हो अण्णा, म्हणजे खर तर माई इथे असते तर मी सगळं त्यांनाच सांगितलं असत. म्हणजे असं नाही म्हणायचा मला अण्णा तुम्ही. नाही नाही नाही, घाबरू नका अजिबात. आम्हाला कळतंय आणि पटतंय सुद्धा. साधना इथे असत्या तर मोठ्या कौशल्याने त्यांनी हे सगळं हाताळलं असत. तुम्हाला असं एकटं वाटून नसत दिलं? नाही अण्णा, तसं नाहीये. तुमचाही खूप आधार वाटतोच आहे मला, म्हणूनच मी येऊन तुमच्याशी इतक्या मोकळेपणे बोलू शकले ना. पण मी जो विचार करते करायचा तो योग्य वाटतोय तुम्हाला? सद्यस्थितीत तुम्ही निवडलेला हा मार्ग आम्हाला योग्य वाटतो. तुमचा हेतू स्वच्छ आहे. हा, थोडीफार रिस्क आहे म्हणजे भावनिक दृष्ट्या, पण तुम्ही गंभीर आहात. मनात जे काही योजलंय ते पूर्णपणे निभावून न्याल तुम्ही. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. थँक्यू अण्णा, खरंच खूप आधार वाटलं मला एकदम. म्हणजे हा प्लॅन मी केला होता डोक्यात, पण प्रत्यक्षात आणताना मी थोडी डाऊटफुल होते. पण तुमच्याशी बोलून आता खरंच मला बळ आलंय अंगात. थँक्यू सो मच. पण अण्णा, आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ते आपल्या दोघांमध्येच राहू द्या. म्हणजे योग्य वेळ आली की मी सांगेन स्वतः सगळ्यांना. हो, हा विचार सुद्धा अगदी योग्य. चालेल, मग आता त्या दिशेने मी पावलं उचलायला लागते. सुखी बन, यशस्वी बन. थँक्यू. तुमच्या मनात तुम्ही जे योजले ते पूर्णत्वास जाऊ द्या.